तांबे, बृहन्मुंबई महानगरपालिका एज्युकेशन मध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर आज आपण घेणार आहे सब्जेक्ट मराठी, म्हणजे विषय आपण कोणता घेणार आहे, आज मराठी विषय घेणार आहे। तर मराठी विषयामध्ये आपण घटक घेणार आहोत मूळाक्षरे। तर मुलांना सांगा, तुम्हाला मूळाक्षरे माहित आहेत का? माहित आहेत का? तर कुणाला माहित आहे मूळाक्षरे, सांगा बघू। अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ ओ औ अम आ। अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ अ आ हा से से गा ग। O A E E U U A I O U M A H। ओके, छान। तर आपण, तुम्ही काय सांगितले, स्वर सांगितले। मूळाक्षरामध्ये दोन प्रकार पडतात, कोणते? स्वर आणि व्यंजन। असे किती प्रकार पडतात? दोन। पहिला कोणता आहे? स्वर। आणि दुसरा कोणता आहे? व्यंजन। तर आज आपण काय काय बघणार आहेत? स्वर बघणार आहेत आणि व्यंजन बघणार आहेत। ओके, हा। तर आपण पहिल्यांदा बघा, मी स्क्रीन शेअर करते, दिसते का सांगा मला? ओके, तर आज आपण विषय मराठी घटक मूळाक्षरे। तर त्यामध्ये आहे पहिल्यांदा स्वर। मूळाक्षराचे दोन प्रकार आहेत, तर पहिल्यांदा काय आहे? स्वर। आणि दुसरा प्रकार आहे व्यंजन। तर मी स्वर बोलते, तुम्ही माझ्या पाठीमागे बोला। अ अ आ आ ई ई ई ई
Sh. 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 H. H. L. L. Sh. Sh. Nya. Nya. हाँ आता मी तुम्हाला काही चित्र दाखवते हा त्यावरून सोरवळ करायचंय बर का. ओके हाँ हे कोणतं चित्र दिसतंय सांगा बर. पाइनएप्पल. मराठी मध्ये सांगायचं मराठीचं लेक्चर आहे की नाही मग मराठी मध्ये सांगायचं. काय म्हणतात पाइनएप्पलला मराठी. अननस. अननस. अरे अननस. अरे अननस. वेरी गुड. हा आ चित्र कशाचं दिसतंय. चित्र कशाचं दिसतंय. सांगा बर चित्र कोणतं आहे. एक मुलगा आहे आणि त्याच्या आईने घेतलं की नाही त्याला कडेवरती घेतलंय ना. हा आई. आ आई. आ आई. आ आई. खूप छान. आता सांगा बरं हे चित्र कोणतं आहे. कोणतं आहे चित्र. इमारत. 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 खूप छान. हा आता रोज वापरता ना तुम्ही जेवणामध्ये सांगा याला काय म्हणतात. लिंबू. इडलिंबू. इडलिंबू. खूप छान. हा आता घरी आहे का सगळ्यांच्या हे साहित्य आहे घरी सगळ्यांच्या. ऊ उखळ. ऊ उखळ. ऊ उखळ. ऊ उखळ. वेरी गुड. हा आता हे सांगा बर आवडतो ना ऊस तुम्हाला. हे चित्र आहे ऊस. ऊस आवडतो का. ऊस आवडतो. ऊल. हा ऊस कसा लागतो. ऊसाची चव. ऊल नाही. आता कोणता आहे चित्र. ऋषी. कोणता आहे ऋषी. 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 खूप छान. हा आता एक प्राणी दिसतोय तुम्हाला. त्या प्राण्याचं नाव माहित आहे का. तो प्राणी आहे एडका. कोणता प्राणी. एडका. ए रे एडका. ए रे एडका. व्हेरी गुड. आता कोणता आहे चित्र. आयरन. आयरन. आई आयरन. आई आयरन. आई आयरन. आई आयरन. हा बघा आता आपण ट्रेन मधून आले लोक. लोकांकडे खूप साहित्य आहे. आहे कि नाही. सामान खूप सामान आणलंय गावावरनं. आले ते सिटी मध्ये आणि एक माणूस त्याचं सामान उचलतोय. म्हणजेच काय आहे त्या माणूस काय करतो. तो ओझेवाला. ओझेवाला.
ओ गोजे वाला ओ छान बरोबर आता तुम्ही आजारी पडल्यावर काय घेता दवाखान्यात जाता दवाखान्यातून डॉक्टर काय देतात तुम्हाला काय देतात औषधी औषध बरोबर औषध तुम्ही बोटामध्ये घालता की नाही त्याला काय म्हणतात अंगठी 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 आता ए पुढचा स्वर आहे ए तर ए पासून सुरुवात होत नाही पण ए कोणताही शब्दाला जोडला जातो हा तर ही बॅट आहे बॅट आहे का बॅट तर मध्ये ब मध्ये ए ऍड केला की नाही झाला बॅट ए बॅट आता कोणतं स्वर आहे पुढचं अ कोणतं स्वर आहे अ कोणते शब्द तयार होत नाही शब्दामध्ये ऍड केला जातो मुळाक्षरामध्ये व्यंजनामध्ये ऍड केला जातो आणि हे चित्र माहितीये का या चित्राला काय म्हणतात या चित्राला म्हणतात रॉकेट रॉकेट पाहिले तुम्ही रॉकेट र या व्यंजनामध्ये अ ऍड केलाय आणि झाला र अ रॉकेट खूप छान तर आपण काय पाहिले आधी स्वर आता काय बघायचं आहे आपल्याला व्यंजन काय बघायचे व्यंजन व्यंजन क हे चित्र कशाच आहे कोणत्या फुलाच आहे हे चित्र कमल कमल प कमळ क कमळ माझ्या पाठीमागे बोला आता गावाकडे आहे की नाही असे गाडी असते की नाही तर या गाडीला काय बोलतात बर काय बोलतात खटारा काय बोलतात खटारा 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 त्याच्या पुढे व्यंजन आहे ब चित्र कशाच दिसतय कोणते चित्र आहे हे ग्रास ग्रास त्यालाच मराठी मध्ये काय म्हणतात गवत ग्रास म्हणजे गवत ग रे गवत गवत रे गवत ग नंतर कोणतं व्यंजन येतं सांगा बर घर घर खूप छान घर घ नंतर आहे का चम्मच म्हणजे चमचा च म्हणजे चमच चमच म्हणजे चमचा च चमचा त्यानंतर आता पावसाळ्यामध्ये तुम्ही असेच भिजत जाता कि काय घेता डोक्यावर छाता छाता म्हणजे छत्री रे छत्री छत्री तर रे छ
छत्री। ओके आता पाण्यामध्ये तुम्हाला बोटिंग करायची असली तर कशाने बोटिंग करता? जहाज। जहाज द जहाज। बोलत जा पाठीमागे। आता बघा हे कपडे आहेत आहे की नाही, मुली वापरतात की काय म्हणतात? झबले। झबले। खूप छान। तरबूज। त्याचे तरबूज आवडतात का? तरबूज। तरबूज त्याचे तरबूज। कोणत्या ऋतू मध्ये टरबूज येत सांगा बर? कोणत्या ऋतू मध्ये तुम्ही खूप टरबूज उन्हाळ्यामध्ये खाता का? नाही तर टरबूज। टरबूज खूप छान। वेरी गुड। आकाश आहे का? आकाश आभाळ आहे का? त्यामध्ये काय दिसतात? शाळेमध्ये आत्ता असेल बाहेर हो की नाही? ढोरे। खूप छान। आता काय आहे हे चित्र? कोणतं आहे? बस। बस हे बाण। बाण हे बाण। नोरे बाण। हा मी तुम्हाला स्वर दाखवते तुम्ही ओळखायच्या। आता तुम्ही काय करणार आहे? स्वर ओळखणार आहे। सांगा बर हा स्वर कोणता आहे? ओ आहे की नाही? ओ बर। हा कोणता स्वर आहे? आ। ओ कोणता आहे? ओ बरोबर। ओ ओरे ओझे वाला। ओरे ओझे वाला। रे इडलिंबू। ऊस आहे। ऊस बरोबर। खूप हुशार आहे। बरोबर उत्तर देतो। एडका। इमारत। खूप छान। ऊरे उकळ। ऊरे उकळ। दोन ऊ आहेत ना? हा पहिला ऊ आणि हा दुसरा ऊ। हा ऊरे ऊस आणि हा ऊरे उकळ। ऊस आहे इकळ उकळ। बॅ
वर सगळ्यांना आता व्यंजनावर व्यंजन ओळखायला सांगते. व्यंजन ओळखा तुम्ही आता. येते ना ओळखा व्यंजन. आता व्यंजन देते दाखवते तुम्हाला व्यंजन ओळखायचे हो. बरोबर. घर अरे घर. जैसे जहाज. जहाज रे जहाज. खूब छान. खस ख ख से खरगोश. खतरी. खरे खरबूज पण होतंय खटारा पण होतंय होते कि नाही. खरे खारी पण होतंय खारीक पण होते. जैसे ढक्कन. चम्मच. चमचा. खूब छान बरोबर. ग से गमला. हाँ ग रे गवर. गमला. गमला काय झाला हिंदी मध्ये झाला. ग रे गवर. गवर. स्वर आणि व्यंजने समजले तुम्हाला ओळखता पण येतात. आता मी काय करते तुम्हाला यावर प्रश्न विचारते आणि त्याचे तुम्ही काय करायचे उत्तर द्यायचे. देताना तर आता आपण कशावर प्रश्न बघणार आहोत. मुळाक्षरे. मुळाक्षरे आहे. मुळाक्षरे शिकलो की नाही. तर मुळाक्षरे सगळे नाही शिकलो आपण. आज फक्त न पर्यंत शिकलो. तर पुढच्या लेक्चरला पुढच्या लेसनला आपण काय करणार आहेत त्या पुढील मुळाक्षरे शिकणार आहोत. तर न पर्यंत मुळाक्षरे जे आहेत त्यावर आपण आता प्रश्न विचारते. जोड्या लावा. येते ना तुम्हाला जोड्या लावता. तर आता यामध्ये दोन कॉलम आहेत हो की नाही. ए कॉलम आणि बी कॉलम. तर ए कॉलम मध्ये जे मुळाक्षर आहे ते बी कॉलम मध्ये कितव्या क्रमांकावर आहे किंवा कितव्या नंबरवर आहे हे तुम्ही सांगायचं. हा पहिलं मुळाक्षर कोणतं आहे. किती क्रमांकावर आहे बी कॉलम मध्ये. तीन नंबरला. तिसऱ्या क्रमांकावर आहे का. कोणतं मुळाक्षर आलं सांगा बर. कितव्या क्रमांकावर आहे. ती.
पहिल्याच क्रमांकावर आहे बघा. दुसऱ्या कॉलम मध्ये पिवळ्या कलर मध्ये आहे का येलो कलर मध्ये? येलो. आता बघा तिसरं मूळाक्षर कोणतं आहे? ई. ई कितव्या क्रमांकावर आहे ओळखा? पाच. पाच. ओके बरोबर. आता उरे ऊस. बघा बरं शोधा ऊ कुठे आहे. कितव्या क्रमांकावर आहे? ऊ आहे पण कितव्या क्रमांकावर आहे ते ओळखा. काउंट करा. सापडलं का शेवटला आहे बघा. कोणता आहे? हा त्यानंतर कोणता आहे मूळाक्षर? दुसऱ्या क्रमांकावर. बरोबर. आता कोणता आहे? चौथ्या क्रमांकावर. बरोबर. आता त्याच्या पुढचा प्रश्न बघा. आता काय आपण बघितले स्वर बघितले की नाही स्वरांच्या जोड्या. आता काय करायचं जोड्या. क शोधा बरं कुठे आहेत. क कितव्या क्रमांकावर आहे? क तीन. तीन नंबर. आता त्यानंतर कोणता आहे? क्रमांकावर आहे? बघा इकडे आहे का ज. नंतर कोणतं येत? ज नंतर कुठं कोणतं आलंय सांगा. कोणते मूळाक्षर आहे? आणखी ग नंतर कोणतं आलंय? छा. क्रमांकावर आहे बी कॉलम मध्ये? क्रमांकावर. खूप छान. आता कोणतं शेवटच? शेवटी कोणतं आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता काय करायचंय आपल्याला? चित्र शोधायचं, चित्र पाहायचं आणि आपलं सांगायचंय. समजा चमचा. तर चमचा कुठे कितव्या क्रमांकावर आहे सांगा. चमचा कितव्या क्रमांकावर? आता कोणतं मूळाक्षर आलं? अ. अ पासून कोणतं चित्र तयार होत सांगा. अननस. जसे जहाज. कितव्या क्रमांकावर आहे? घसे. गवत. कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कोणतं? घसे जहाज. जहाजाचं चित्र कुठे आहे? तिसऱ्या क्रमांकावर. ज रे जहाज. आपण इथे बिल्डिंग बनतो ना त्याला काय म्हणतात? इमारत. हा प्रश्न संपला. आता त्या पुढील प्रश्न बघा. आता काय दिले? शब्द दिले आणि मूळाक्षर दिले. पहिला पहिला कॉलम कशाचा आहे? मूळाक्षर. आणि दुसरा कॉलम आहे त्यावरून कोणते शब्द तयार झाले ते. तर क्रमांकावर आहे ते शब्द ओळख. कमल. पहिला शब्द कोणता आहे? आपण कोणता शब्द तयार होतो? आई. तो कितव्या क्रमांकावर आहे?
तिसरा नंबर आई कमल कैसे कमल नंबर चार छतरी छतरी दसे डमरू खूब छान रे इडलिंबू दुसरा इमारत लाई पहिला ही असतो की नाही काय करायचंय तुम्हाला सर्कल करायचंय म्हणजे करायचंय तुम्हाला चित्र पाहायचे आणि काय करायचं मुळाक्षर ज्या मुळाक्षरापासून ते चित्र तयार झालंय ना ते सांगायचंय गोरे गवत आता अननस पासून अननस शब्द तयार झालाय ओ रे अननस खूप छान आता खाली बघा डमरू डोरे डमरू खूप छान आता आवडतं का तुम्हाला खायला टरबूज टरबूज कशा टरबूज डोरे टरबूज छे छतरी डोरे छतरी आता कशाचं चित्र दिसतंय ऊस कितव्या क्रमांकावर ऊ आहे तिसरा रे आता बघा कोणतं चित्र दिसतंय डग 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 शब्द कितव्या क्रमांकावर आहे पहिला पहिला डग आता सांगा बरं दुसरं चित्र कोणतं आहे खटारा 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 कितव्या क्रमांकावर आहे शब्द दुसऱ्या क्रमांकावर आहे खटारा घर घरे तिसरे नंबर पे आता सांगा कोणतंय काय करायचंय चित्र पाहायचं आणि त्यावरून तयार होणार सांगायचं कोणतं चित्र आहे ते गवत गवत दुसरं तरबूज असे तरबूज दुसरे चित्र कसे कमल कसे कमल तिसरे नंबर आता काय सांगायचंय तर त्या पुढील स्वर येत ते ओळखायचंय तर स्वरामध्ये समजा अ आहे तर अ पुढील कोणतं आहे आ तर ई नंतर कोणतं येत ई नंतर ई आता ऋ नंतर कोणते येते मुळाक्षर आई ओ येत अक्षर येते आता व्यंजन बर का व्यंजनामध्ये मध्ये ते सांगायचे कोणते व्यंजन येते नंतर घ च नंतर कोणते मुळाक्षर त नंतर च नंतर
झ ट नंतर झ ठ ट ट नंतर ळ तर तुम्हाला समजला आजचा लेसन आजचा पाठ समजला का तुम्हाला सगळ्यांना अजून न पर्यंत आज मुळाक्षर बघितले आपण पाहिले की नाही तर हे सगळे मुळाक्षर सगळ्यांना समजले मुळाक्षर समजले सगळ्यांना हो तर पुढील लेसनला आपण न च्या नंतर जे मुळाक्षर येते ते पुढील लेसनला आपण पाहू तोपर्यंत आज जेवढे मुळाक्षरे शिकलो आपण तेवढे मुळाक्षर आपल्या आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचे ओके तर आपला लेसन आज संपला